नमस्कार सर, कर्नामा विशेष मध्ये मी उमेश भोंडे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ज्या नव्या नियुक्त्या झाल्यात, काल त्यातले जे नवे शिलेदार आहेत, नवे तरुण कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडं पक्षाला जबाबदारी दिली असे तिघ जण आपल्याला उपस्थित आहेत। भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या शहराच्या अध्यक्ष अर्चना पाटील, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष राघवेंद्र उर्फ बापू मानकर आणि युवा मोर्चाच्या युवती आघाडीचे अध्यक्ष निवेदिता एकूण, या तिघांशी आपण आज संवाद साधणार आहोत। खरं तर भारतीय जनता पक्षाचा विचार केला तर पक्षाच्या राजकारणामध्ये हे तुलनेनं नवीन आहे। पुढची 10 वर्ष, पुढची 15 वर्ष, 20 वर्ष पक्षाचं काम यांच्याकडून होणार आहे। याच्यातले कदाचित काही जण आमदार होतील, कदाचित खासदार होतील, अशा पण शुभेच्छा देणं तरी हरकत नाही आहे। मी सुरुवात अशी करतोय ज्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत अर्चना पाटील यांच्याकडून। अर्चना, ते मला सांगा की भारतीय जनता पक्षाची शहरातली इतकी मोठी परंपरा आहे, पक्षाला सत्ता महाभारी जरी आता मिळाली असेल तरी पक्षाची परंपरा, विचारांची परंपरा फार मोठी आहे, या पार्श्वभूमीवरती तुम्ही महिला आघाडीचे अध्यक्ष म्हणून तुमच्याबद्दल काय कल्पना आहे की पक्षासाठी महिला आघाडी मजबूत करण्यासाठी आपण काय करावं, तुमची कल्पना काय आहे? भारतीय जनता पार्टी हा जगातली सगळ्यात मोठी पार्टी आहे, सगळ्यात जास्त सदस्य या पार्टीचे अशा म्हणजे पुण्यासारख्या संस्कृत आणि सांस्कृतिक वारसा आपल्या शहराचं महिलांचं जर प्रतिनिधित्व जर मला करायला दिलं असेल तर याचा या संधीचा मी खूपच योग्य रीतीने असा उपयोग करून घेणार आहे। पहिल्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता कोरोनाची पार्श्वभूमी तर आहेच आहे, परंतु महिलांसाठी रोजगार ही एक सगळ्यात मोठी अडचणीची गोष्ट आहे, कारण की बऱ्याच महिला ज्या शिक्षित असतात त्यांचं ते काहीतरी व्यावक काढून सर्वाईव्ह होत असतात किंवा आपली उपजीविकासाठी काहीतरी प्रयत्न करतात, पण ज्या अशिक्षित आहेत, ज्या वस्ती वाढतीत राहतात, झोपडपट्टीत राहतात, कारण की मी करते प्रतिनिधित्व जितके वेळी सभासद आहे, नगरसेविका आहे, तो पूर्ण झोपडपट्टीचा भाग आहे, त्यामुळे या महिलांची व्यथा मला माहीत आहे। त्यांच्यासाठी काहीतरी रोजगार संधी उपलब्ध करायच्या, मग ते आता बऱ्याच कंपनीज आउटसोर्स करतात, बऱ्याच पॅकेजिंगची कामं असतील किंवा कशी पिणे तयार करणं, सोप तयार करणं, हे सगळं घरटी जाऊन देऊ शकतात। या पद्धतीने जर रोजगार उपलब्ध करून देता आला तर याच्यासाठी आम्ही नक्कीच पुणे शहराबद्दल बोलायचं तर पुणे शहरात जितकी लोकसंख्या आहे त्याच्या अर्ध्या लोकसंख्येची जबाबदारी पक्षाच्या वतीनं विचारला तर संघटना म्हणून तुम्ही सांगितलं रोजगाराचं की महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो, हे रोजगाराचं धर्म पक्ष संघटनेच्या पातळीवरती पुढची महापालिका निवडणूक महापालिका निवडणूक जेमतेम 16 वर्षावरती आली आहे, तर पक्षाची हीच ताकद कायम ठेवण्यासाठी महिलांचा सहभाग हा खूप मोठा असणार आहे। भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्ष महिला आघाडीच्या म्हणून आपल्याकडे मोठी जबाबदारी असेल, तर महिलांचा सहभाग पक्ष संघटनेत वाढवण्यासाठी तुम्ही नेमकं काय या स्टेपने नक्कीच पार्टीकडे महिला अट्रॅक्ट होतील आणि महिलांची जी टेंडन्सी आहे की इलेक्शनला जाताना सुद्धा महिलांचा पर्सेंटेज की वोटिंग करण्यात कमी आहे, ती या माध्यमातून आपण भाजपा मला आम्हाला महिलांसाठी घराघरात पोहोचवायची आहे। हा रोजगार हा एक भाग झाला, त्याच्यानंतर खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की मला आम्ही असं ठरवलेलं होतं की जेव्हा असं पार्टीची जर जबाबदारी येईल तर आपण एक सेल तयार करावे की जे सेल आपल्याला ज्या डिवोर्सच्या केसेस वाढत आहे त्यासाठी महिलांना मदत करा, काउन्सिलिंग करू, या गोष्टीतून आपण महिलांच्या घराघरात पोहोचू शकतो। शेवटी जी व्यक्ती किचन पर्यंत जाते एखाद्या व्यक्तीच्या, तिथून आपली पार्टीचे आपलं वाढवता येते, त्याच्यामुळे या संघटनेच्या माध्यमातून छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून एक शहरात वाढवण्याची आमची मागणी आहे। मला तुमच्याकडं महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी येईल याची कल्पना होती, कल्पना पक्षाला दिली होती, नेमकं काय नाही कल्पना अशी नव्हती मला, परंतु एक महिन्याभरापासून एक पार्टीचा विचार चालला होती याबद्दल मला कल्पना होती साधारणतः की, आणि या भारतीय जनता पार्टीचं असं एक हे आहे की पार्टी ठरवते तो एकदा निर्णय घेतलेला परत काही चेंज होत नाही किंवा त्याच्यामध्ये हे होत नाही। तुमच्या दोघांच्या तुलनेत म्हणजे राघवेंद्र आणि पुढील तुमच्या दोघांच्या तुलनेत निवेदिता राजकारणामध्ये तुलनेला नवीन आहे तुमच्या दोघांच्या तुलनेत, त्या व्यवसायानं डॉक्टर म्हणजे अकॅडमिक्स मध्ये डॉक्टर्स आहेत त्या, त्याचं मला वाटतं बीई झालेलं आहे, त्यानंतर मास्टर्स फायनान्स ने बीए केले, तर एकूण तुम्ही एक संस्था चालवता, संस्थेचं बऱ्यापैकी काम तुम्ही बघता गेले काही वर्ष, तर अचानकपणे तुम्ही आता राजकारणात आला, तुमची भावना नेमकी काय की आपल्याला हे पद मिळेल मला असं वाटत होतं का आणि आत्ताची काय तुमची भूमिका आहे? कारण की
काही गेले काही वर्ष अशी मनात खदखद होती की आपण जेव्हा सोशल मीडियाचा वापर मी प्रचंड प्रमाणात करते, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, त्या माध्यमातून मी स्वतःची मतं खूप मांडायचे आणि त्याला लोकांकडनं प्रतिसादही खूप चांगला मिळतो. तो प्रतिसाद मिळत असताना मला असं वाटलं की ह्या हाच जो प्रतिसाद लोकांचा मिळतोय, हा जे मी व्होकल आहे याला कुठेतरी प्लॅटफॉर्म जर मिळाला तर मला नक्कीच त्याचा खूप एक चांगला वापर करता येईल. कारण आत्ता मी एकटी लढत होते पण मला जर एखाद्या पक्षाची ताकद मिळाली तर त्यातून मी खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनसंघापासून असं जर इतिहास पाहिलं तर 1951 आणि युवा मोर्चा 1978 खूप जुनं सर्व काम केलेलं आहे आणि खूप पूर्वीपासून त्यांच्यामध्ये कार्य केलं आहे. माझ्यासारखं सुदैवी मीच आहे की मला एवढ्या मोठ्या पक्षाचं युवती आघाडीचं कार्य करायला मिळते आणि मला जेव्हा मी संस्थामध्ये काम करते सर तेव्हा मी प्राध्यापिका आहे आणि मी पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थिनींना शिकवते, विद्यार्थ्यांना शिकवते MBA गेली 11 वर्ष. माझ्याकडे येणारा विद्यार्थी वर्गच वाली होता किंवा आहे म्हणजे 20-21-22 वर्षाच्या पुढचीच मुलं माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत आणि गेली 11 वर्ष मी त्यांच्याबरोबर आहे. ते काम करत असताना माझेच विद्यार्थी अनेक पक्षांच्या युवा मोर्चामध्येही काम करतात किंवा विद्यार्थी संघटनेमध्येही काम करायचे. त्यांचे प्रश्न मी प्राध्यापिका म्हणून खूप जवळून अनुभवले. माझ्या विद्यार्थ्यांनी जेव्हा पासआउट झाले आहेत त्यानंतरही त्यांचे अनेक प्रश्न मला शिकायला मोकळेपणाने बोलू शकायचे कारण मला ते कनेक्ट होऊ शकते आणि माझ्यातला तो गुण मला सर्वात असं वाटायचं की त्या गुणाने मी युवांशी जास्त लवकर कनेक्ट होऊ शकते. तुम्ही प्राध्यापिका म्हणून गेली 11 वर्ष काम केले, तुम्ही एका विशिष्ट संस्थेमध्ये कॅम्पसमध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांशी तुमचा संबंध होता, आता राजकारणामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाऊल ठेवले, तुमच्या पक्षाला जबाबदारी दिलेली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे कारण युवती आघाडी अध्यक्ष हे पद पूर्वी नव्हतं आणि मला हे शून्यातून उभारायचे सर आणि शून्यातून उभारत असताना अनेक नवीन लोकांची ओळख करून घेणं, इस्पेशली मुलींना या क्षेत्रामध्ये सिक्युअर आणि सेफ वाटण्यासाठी मला कार्य खूप करावं लागेल आणि माझ्याकडे युवतींचा एक सेगमेंट दिला गेला आहे त्यामुळे युवतींच्या सेगमेंटमध्ये मुलींना कसं मी पक्षाशी कनेक्ट करू शकेल. कारण आता तुम्हाला माहिती की जवळपास 50%पेक्षा जास्त हा युवा आहे भारतातल्या पॉप्युलेशनमध्ये आणि त्यामध्ये ऑफकोर्स मुलींची संख्या 50% त्यात असेल, त्या मुलींना मी पक्षाशी कसं कनेक्ट करू शकेल हे माझ्याकडे फार मोठी जवळ आणि संघटनात्मक काम करताना युवांना जोडणं हे फार मोठे. कारण आत्ताचा युवा हाच पुढे मुख्यमंत्री प्रधानमंत्री होणार आहे, आत्ता जर त्यांच्यामध्ये आम्ही पक्षाची विचारसरणी फेरू शकलो तर ते पुढे जाऊन खूप मोठं कार्य. अकराला असा प्रश्न विचारणे कदाचित तुम्ही तसं उत्तर देऊ शकता की तुम्हाला माहित नाही पण ज्योत्ना एकोटे या नगरसेविका आहे, त्याला आमदार व्हायचं हे सगळ्यांना माहिती आहे, ते आमदार होतील माहित नाही पण पक्षामध्ये आता तुम्ही सुरुवात केली, पक्षाचं काम करायला सुरुवात केली, तुमचं अंतिम राजकीय ध्येय काय असेल? सर माझं अंतिम राजकीय ध्येय आहे आमदार झालेलं तुम्ही नक्की होईल असं आहे. सर मी ना घराण्याशैलीवर बिलकुल विश्वास ठेवत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मेरिटवरती जर झालं माझ्या आईकडे जे मेरिट आहे त्याच्या मेरिटवरती ती नक्कीच आमदाराच्या क्षमतेची आहे. मी आत्ता जे सुरुवात करते मी बेबी स्टेप्स टाकते, पक्ष जे ठरवेल म्हणजे पक्ष जे सांगेल ती जबाबदारी आणि आता मी सुरुवात केली आहे त्यामुळे मी ओव्हर कॉन्फिडेंट कुठल्याही बाबतीत नाही, अतिशय प्रामाणिकपणे आणि हंबल पद्धतीने मी जबाबदारीचा स्वीकार करतो. आपण बापूंना विचारूया, बापूंची राजकीय पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे, त्यांची पार्श्वभूमी राजकीय तशी काँग्रेसची आहे, परंतु 5 वर्षापासून ते भाजपमध्ये आहे आणि भाजपने मोठ्या विश्वासाने त्यांना जबाबदारी दिली आहे. महत्वाचं म्हणजे युवा मोर्चाचा अध्यक्षपद स्वीकारलं आहे. गेली काही वर्ष काम करताय विद्यार्थी आणि साधारण 35-40 ग्रुपच्या खाली जे युवक जॉब करत असते त्यांच्याशी जास्तीत जास्त आम्ही संपर्क करून त्यांच्या काय अडचणी आहेत काय त्यांना आम्ही मदत करू शकतो आणि तळागाळात फक्त शेवटच्या
लोकांपर्यंत जाऊन आम्ही त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे काय अडचणी आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलून आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. मला दुसरं बाबा तुम्हाला विचारायचं की तुमच्या पार्श्वभूमी समजून मी सोबत गेला. तुमचे वडील आहेत त्यांनी खूप वेळा आमदार व्हायचा प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे 3-4 वेळा तिथे किमान रडले. प्रत्येक वेळी आपलं यश आलं. पक्ष कदाचित वेगळा असेल तर आपले वडील आमदार झाले नाही. तर आता राजकारणाचं बऱ्यापैकी चांगलं पद तुमच्या वाट्याला आलेलं आहे. तुम्ही यापूर्वी महापालिकेची निवडणूक पूर्ण लढवलेली आहे. तर वडील आमदार झाले नाही आपण निश्चित होऊ अशी काही मनातली एक सुप्त इच्छा आहे किंवा अशा स्वरूपाचं काही तुम्ही पण केलं आहे? पण तर असं काही केलं नाही. पण जे काही मी काम केले त्या कामाच्या माध्यमातून जे पक्षाचा निर्णय घेईल तोच निर्णय माझ्यासाठी अंतिम असेल असं मी काही ठरवलेलं नाही. मला नगरसेवकच व्हायचंय, आमदार व्हायचंय. आता पण मी गेल्या 5 वर्षापासून कामच करत होतो. त्यामुळे ते माझं काम त्यांना योग्य वाटलं असेल मी चांगलं करतोय, करू शकतो. पुणे शहरामध्ये करू शकतो युवा मोर्चा म्हणून. त्यामुळे मला ही जबाबदारी दिली. पुढचा प्रश्न मला तुमच्या तिघांना पण आहे. आणि तुमचा पक्ष आता सत्तेत आहे. पक्ष महापालिकेत सत्तेत असताना तुमच्या जबाबदारी आहे. तर गेल्या 3-3.5-4 वर्षाचा जो काही पक्षाचा जो अनुभव आहे पुणेकरांना तो फारसा चांगला नाही. प्रत्येक पातळीवरती ज्या ज्या अपेक्षा घेऊन लोकांनी भाजपाला सत्ता दिली होती की प्रचंड सत्ता कुठल्याही पक्षाला पुण्याच्या इतिहासात कधी मिळाली नव्हती. मात्र 3.5-4 वर्षामध्ये महापालिकेचं म्हणावंसं काम ज्याला आपण समाधानकारक होतं तेवढे काम झालेलं नाही. तर पदाधिकारी म्हणून तुम्ही या सगळ्या पार्श्वभूमीवर काय पद्धतीने बघता महापालिकेचं काम कसं असलं पाहिजे मला वाटतं आणि काय म्हणजे सुधारणा काय व्हायला हव्या? महापालिका आणि राज्य सरकार सहभाग होतोय. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना
महापालिकेने काम केले पण राज्य सरकार खूप चांगले काम करते. तुम्ही भाजपचे सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्हाला खरंच काय वाटतं की पुण्याची जी एकूण परिस्थिती आहे, देशातला हॉटस्पॉट पुणे आहे, एका अर्थाने पुण्याची बदनामी आहे, देश पातळीच्या सगळ्या वाहिन्यांवरती पुणे कसं भयंकर आहे, पुण्यात कसं कोविडनं धुमाकूळ घातलेला आहे याची बातमी आपण बघतो. खरंच तर महापालिका कोविडला आटोक्यात आणायला कोविडच्या काळामध्ये काम करायला महापालिका खरंच कितपत सक्षम होती मला वाटतं. आणि दुसरं राज्य सरकार आणि महापालिका तुम्हाला थोडस एखाद्या विचार. नक्कीच महापालिका सक्षम आहे. जे आपण गेल्या 5-6 महिन्यापासून आपण बोलत असाल तर आमचे महापौर असतील, आमचे सभागृह नेते असतील, सर्वच आमचे नगरसेवक असतील, आमचे नेते असतील पक्षाचे, सर्व पूर्णपणे 24 तास तिथे काम करत आहेत. तर त्यांना करोनाची बाधा पण सगळ्यांना झालेली आहे, घरात बसून तर कोणाला असं होणार नाही. त्यांनी जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे, नागरिकांशी संपर्क केलेला आहे, अटेंड केलं सगळ्यांना. नंतर सगळ्या टेस्ट किती होत आहेत, काय होत आहेत, आवश्यक साधन सुविधा नसताना ते सुरू केलं आणि त्याच्यामध्ये लोकांची वळी केली, त्याला महापालिकेवर काही प्रमाणात जबाबदारी वाटत नाही. आपण सुरुवातीला त्यामध्ये बघितलं असेल तर त्याचा कंट्रोल पूर्ण पीएमआरडीकडे होता आणि त्यांच्या माध्यमातून त्याचं नियोजन सगळं झालं होतं आणि त्यांचं कंट्रोल त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर महानगरपालिकेने त्याचा कंट्रोल घेतला आहे आणि आपण जे म्हणतोय हे आधीची गोष्ट आहे. जेव्हा महापौरांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून सगळ्या गोष्टी स्वतः तिथे जाऊन बघून, तर आपण जर तो जो ग्राफ बघितला असेल तिथले पेशंट्स त्यांना काही सुविधा मिळत नाही आधी का डेट झाले असतील, तर ते त्याचा ग्राफ खूप प्रमाणात कमी आहे आणि सगळ्या सुविधा आता व्यवस्थित उपलब्ध आहेत. नर्सेस त्या ठिकाणी बाहेरून मोजल्या गेल्या, सगळी व्यवस्था लावलेली आहे. आणि चांगल्या तुमचा सगळा बॅकग्राऊंड मेडिकलचा आहे, तुम्ही या सगळ्याचं पण काय होतं करता जम्मू कोविडच्या अनुषंगाने स्पेसिफिक विचारतो. सर मला तरी असं वाटलं की जम्मू कोविडच्या मध्ये एक स्टेट गव्हर्नमेंट म्हणून आणि महानगरपालिका म्हणून स्टेटकडनं मिसकम्युनिकेशन बरेचदा घडलं. महानगरपालिकेने आपलं काम करण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही स्वतः महापौरांना 24 तासातले 18-18 तास काम करताना पाहिलेलं आहे. ते स्वतः करोना बाधित होते, त्यांनाही पोस्ट कोविड फटीक असताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सगळेच नगरसेवक आमदार आमचे शहराध्यक्ष सुद्धा अगदी स्वतः आजारी असताना काम करत होते. हे सगळे लोक कार्य करत असताना कुठेतरी स्टेट गव्हर्नमेंट आणि महानगरपालिका महानगरपालिकेने काही गोष्टींची मागणी केली असेल, स्टेटकडनं कदाचित त्याच्याबद्दलचं सिरियसली विचार झाला नसेल, अशा सगळ्या गोष्टींमध्ये राज्य सरकारकडून. सर मी असं क्लेम करू शकत नाही, पण माझा अंदाज जो आहे कोरोनाचा तो माझा अंदाज मी इथं व्यक्त करू शकतो. अच्छा काय तुम्ही काय खरंच महापालिकेची भूमिका राज्य सरकारची? महानगरपालिकेची मला असं वाटतं की आज एवढं मोठं कोविड सेंटर उभारलं आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा वाटा आहे, जवळपास 25 करोडचा महानगरपालिकेचा वाटा आहे. त्याच्यामध्ये सरकारचे आपल्याला राज्य सरकारमध्ये 50 कोटी आलेले आहेत. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीची जेव्हा पुणे NDCP ही एक आपण डेव्हलपिंग सिटी म्हणजे सगळं आय टी सेक्टर आपल्याला आहे, तेव्हा ही हा व्हायरस हा नवीन एक म्हणता त्याच्याबद्दल विशेष आपल्याला खूप हे नव्हतं. त्याच्यामुळे हा व्हायरस असा पसरला शहरात खूपच मोठ्या प्रमाणात तो आवरता आला. पहिल्यांदा जेव्हा ते जसे म्हणजे आपला सर की पीएमआरडीकडे जेव्हा कंट्रोल होता तेव्हा या सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु नंतर आपल्या मेयरनी कॉर्पोरेशननी लक्ष घातल्यानंतर बऱ्याच सुधारणा झाल्या. नवीन नर्सेस डॉक्टर्स अपॉइंट झाले, बरेच डॉक्टर्स हे तेवढे क्वालिफाईड नसताना हे केलेले होते, ते सगळे नवीन क्वालिफाईड डॉक्टर्स आले. आज परिस्थिती माझ्या मते कोरोनाच्या बाबतीत कॉर्पोरेशनची आहे, रॅपिड टेस्ट जवळपास 7 ते 8 हजार दिवसाला शहरामध्ये होत आहे. घरोघरी जाऊन टेम्परेचर चेक किंवा ऑक्सिजन चेक हे सगळं चालू आहे. त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की कोरोना आता कुठेतरी आटोक्यात आलेला आहे पुणे शहराने, आणि नक्कीच महानगरपालिकेचं श्रेय आहे. आपण बघतो की आता कोविड सेंटरच्या टेस्टला सुद्धा जी पूर्वी लाईन असायची ती आता अगदीच म्हणजे 15-20 मिनिटात तुमचा टेस्टचा नंबर येतो, लगेच रिपोर्ट येतो, आता 2-3 दिवस रिपोर्टला लागतो. आणि इंजेक्शनचं पण मध्ये जो आलेला होता की शॉर्टेज आहे तेही आता नाही, आता व्यवस्थित सगळं रुटीन चालू झालेलं आहे. त्यामुळे मला वाटतं महानगरपालिका सक्सेसफुल आहे आणि शासनाचा मी मुद्दा मांडते राज्य सरकारचा, तर नक्कीच पुणे शहराला मदत झाली पाहिजे होती.
जेवढी पाहिजे होती तेवढी मदत शासनाकडून सिटीला झालेली नाही. सर्वांची सरकारकडून मदत झाली नाही असं तुमचं म्हणणं आहे. आपण आता थोडा वेगळ्या विषयावरती तुम्हाला मी तिकडला विचारतोय. हा नागरी प्रश्न उपयोगी यातून थोडस बाहेर पडून देशभरामध्ये सध्या जे वातावरण आहे ते प्रचंड केंद्र सरकारने काहीतरी शेतकऱ्यांच्या विरोधात प्रचंड काहीतरी केलेलं आहे अशा पद्धतीचं वातावरण आहे. अनेक राज्यांमध्ये संप आणि आंदोलन सुरू आहे. तर कृषी विधेयकाबद्दल पदाधिकारी म्हणून तुमची काय माहिती किंवा तुमची काय भूमिका आहे? पक्षाचे पदाधिकारी, नवीन पदाधिकारी आहात, तरुण पदाधिकारी आहात आणि देशाच्या एकूण इतिहासामध्ये हा हे जे विधेयक आहे ते शेतकरी जीवनामध्ये प्रचंड मोठा बदल करणार आहे, क्रांतिकारी आहे, ऐतिहासिक आहे असा आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा दावा. तर खरोखर तुम्ही त्याचा काय अभ्यास केला आहे किंवा त्याची काय माहिती आहे, तुम्हाला काय वाटतं? तर शेतकऱ्यांच्या विषयात बोलण्यात बोलायचं झालं तर इतक्या वर्ष सत्ता केंद्रामध्ये कोणाची होते सर्वांना माहिती आहे. म्हणजे आता तर 10 वर्ष झाले पण इतक्या वर्ष ही आतापर्यंत परिस्थिती शेतकऱ्यांवर का अजून तशीच आहे हे पण आपण विचार केला पाहिजे. आणि केंद्रातून जो बदल होतोय तर बदल होत असताना काहीतरी नवीन घडण्यासाठी बदल करायला लागतो. तर नक्कीच तो जो बदल केला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा 100% फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही असं आम्हाला वाटतं. तुमच्यासाठी तसा प्रश्न किंवा मी कदाचित फार माहिती नसेल पण तुमचं काय या विधेयकाची? मला थोडीफार माहिती आहे या विषयाची कारण मी एम ए सोशिओलॉजीची सुद्धा विद्यार्थिनी आहे. त्याच्यामध्ये ॲग्रेरियन सोशिओलॉजी म्हणून मला एक सब्जेक्ट होता त्यामुळे मी अगदी 10% या विषयाबद्दल नॉलेज ठेवते. सर एम एस पी नावाचा एक विषय आहे त्याच्यात मिनिमम सपोर्ट प्राईस आणि नरेंद्र मोदींनी वारंवार हे सांगितलं की एम एस पी था वर रहेगा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की एखादा आपल्याला जखम होते ना तेव्हा पस होतो, पस काढताना थोडंसं दुखतं. तसं ह्या रिफॉर्मबद्दल झालं आहे की जे जुनं सगळं साठलेलं आहे ते बाहेर पडताना थोडंफार आवाज होणार पण ह्यातनं जे पुढे होणार आहे ते शेतकऱ्यांसाठी नक्कीच बेनिफिट असेल. कारण तुमचा माल थेट तुम्हाला कस्टमरकडे पोहोचवण्यासाठी की जे अडते होते त्यांचं आता अडचण तुम्हाला राहणार नाही. हा या बिलाचा फार मोठा ॲडव्हान्टेज मिळणार आहे एवढं मी आज समजून. तुम्हाला काय विधेयकाबद्दल काय तुमची भूमिका काय तुम्ही कसं बघता पदाधिकारी म्हणून? पक्षाची कुठलीही नवीन वर्षा जेव्हा मोदींनी कुठलीही हे घोषित केली होती कारण तेव्हा प्रत्येक वेळी विरोध झाला कारण की हे सगळं नवीन आहे. आपल्या संपूर्ण देशाला ही सिस्टीम जी भाजपाचा जो कारभार आहे हाच नवीन आहे. कारण आपण एका ठराविक ह्याच्यातून आलेलो आहोत, एका ठराविक पक्षाच्या विचारसरणीची आपलीही ऑटोमॅटिकली झाली होती सामान्य जनतेची. आज जेव्हा 370 कलम आलं तेव्हाही हाच वाद झाला, तिहेरी तलाक चालला तेव्हाही महिलांसाठी एवढी मोठी गोष्ट होती मुस्लिम महिलांसाठी हा डिसिजन कोण घ्यायला तयार नव्हता. आज माझ्या वॉर्डमध्ये जवळपास 80% मुस्लिम समाज आहे त्याच्यामुळे महिला तुम्ही अंदाज लावू शकता की मुस्लिम महिला तिथे. आज त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे जल्लोष झालेला त्या महिलांचा की आम्हाला ज्यातून सुटका दिली तर आम्ही एक नशीबवान आहोत की हे म्हणजे आज जर मुस्लिम समाज सुद्धा एवढ्या यांनी आपल्याकडे नसेल तर प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागेल. हेही विधेयक तसंच आहे, हेही शेतकऱ्यांसाठी आज शेतकऱ्यांच्या एवढ्या सगळ्या विदर्भामध्ये आत्महत्या. विदर्भ थोडा साधा आमच्या साईडला मान तालुका या साईडला गेला तरी सुद्धा फार दुष्काळाचे प्रॉब्लेम आहेत. खूप लोक शेतकऱ्यांना त्याचे आज जर ते अडते जर कमी झाले मध्ये ब्रोकर्स जर गेले तर नक्की शेतकऱ्यांना त्याचा चांगला भाव मिळेल. आणि मला वाटते की हा विद्यार्थ्यांना थोडस सपोर्ट करायची गरज आहे आणि शेतकऱ्यांना हे समजून सांगायची गरज आहे आणि ते नक्कीच पाठीतर्फे काम चालू आहे. आपला कोण जो विषय आहे तो तुम्ही गेली पुढचे 25-30-40 वर्ष तुम्ही शहरातच काम करणार आहे, शहराच्या कालाचे तुम्ही नेतृत्व करणार पुढे. मला सांगतो की तुम्हाला तिघांचा प्रश्न आहे शहर म्हणून तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये काम करता व तुम्ही सगळ्या शहरात काम करता तर शहर म्हणून पुणे शहर म्हणून नागरी प्रश्न म्हणून तुम्हाला काय वाटतं? कारण पुढची 10-20-40 वर्ष आपण कुठल्या नागरी प्रश्नांना सामोरं जाणार आहोत आणि त्यातून सोडवून कशा पद्धतीनं एक तरुण पदाधिकारी म्हणून तुमचं काही त्याचा विचार करता काही विजन असेल? उदाहरणार्थ आम्ही कचऱ्याचा प्रश्न आपण घेतली, कचऱ्याचा प्रश्न तुम्ही लहान कदाचित असल्यापासून सुरू आहे अजून तर संपलेला नाही. तर असे जे जेन्युइन प्रश्न आहेत की जे पुढचे 10 वर्ष तुम्हाला ते तसेच दिसणार आहे पण त्यातून काही मार्ग काढता येईल याबद्दल काही तुमचं स्वतःचं विजन प्रत्येकाचं काही सांगता होतं? खरं तर कचरा म्हणजे उदाहरण देऊ असे अनेक प्रश्न आहेत शहरामध्ये. शहरामध्ये मी ज्या भागामध्ये काम करतो त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगतो. मी ज्या भागामध्ये काम करतो तर ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांच्या माझं जे संपर्क कार्यालय आहे ते 24 तास 24/7
संपर्क कार्यालय आहे तिथे अनेक ज्येष्ठ नागरिक येत असतात. त्यांच्या अडचणी अशा म्हणजे एकदम छोट्या छोट्या असतात, पण त्यांना माणूस अवेलेबल होऊ शकत नाही. तर त्यांना त्या ठिकाणी आम्ही पूर्ण मदत करायचा प्रयत्न करत असतो. आणि काही तर असे ज्येष्ठ नागरिक आहेत की ते एकटेच राहतात. ज्येष्ठ नागरिक खूप प्रमाणात आपण जर वोटर्स मध्ये पण बघितलं तर खूप प्रमाणामध्ये आहे. तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल ज्येष्ठ नागरिकांसाठी, ते नक्कीच मी प्रयत्न करेन पुढच्या काळात. सर, मला असं वाटतं तुम्ही कचऱ्याचं जसं उदाहरण दिलं तसं मी म्हणेन की माझ्या मोठी विकासावरच प्रथम द्यातो. प्रत्येक गोष्ट फिरून फिरून हा विकास विकास आणि म्हणून नरेंद्रजी मोदी आदरणीय पंतप्रधानांच्या विकासाबद्दल बोलतात. त्यातनंच आपली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये हे सगळे प्रश्न माहिती आहेत. जसं आता बापूजी म्हणाले की ज्येष्ठ नागरिकांची संख्या, आम्ही पण जिथे काम करतो तो प्रभात रोड आणि लॉ कॉलेज रोड सारखा एरिया जिथे सर्व त्यांची मुलं ही अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत आणि फार ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही बघितल्या. ते म्हणतात ते अतिशय योग्य आहे. कचऱ्याची समस्या असेल की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इज एक प्लॅनिंग ऑफ दी सिटी पाहिजे. आता मेट्रो योग होती असे अनेक विकासाची कामं जेव्हा मार्गी लागतील आणि त्यामध्ये नागरिकांचा सहभाग हा सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट आहे. आता जर आपल्याला टाळी एखाद्याने वाजवते नागरिकांनी सुद्धा जितक्या प्रमाणात सहकार्य देता येईल तितकं दिलं तर नक्कीच विकास होईल. आणि मला वाटतं आपली जी गव्हर्नमेंटची विजन आहे, माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा 5 वर्ष जे विकासाला धरून चालले तेच जर आपण पुढे आम्ही ग्रासरूटला करू शकतो तर आम्ही नक्कीच काही करतो. तुम्ही प्रत्यक्ष कामच करताय स्नेह, खरंच काय प्रश्न तुम्हाला प्रत्यक्षात भेडसावतो आणि खरंच यातून काय मार्ग असेल हवा. कारण कसं की या पुढचं तुमचं जे सगळ्याचं नेतृत्व असेल तुमच्या मी जे कुणी आमदार खासदार होतील ते खरोखर नव्या पुण्याचे नेतृत्व करणारे असेल, कारण खूप बदल होणार आहे. तो नेमका बदल कसा असायला हवा ते आत्ताचे नेमके भेडसावणार प्रश्न. बदल म्हणजे आता युगांचं प्रमाण वाढतंय. आय टी सेक्टर डेव्हलप झाल्यामुळे तुम्हाला आताच म्हटलंय की खूप नवीन वर्ग भारताच्या आपल्या कानाकोपऱ्यातून लोक होण्यामध्ये येतात, शिक्षणासाठी येतात, नोकरीसाठी येतात. त्यामुळं युगांचा प्रश्न हा आपल्यासाठी मोठा असणार आहे. त्यांना मग अकोमोडेशन असेल किंवा काय, आता कारण की प्रत्येक गोष्टी आता आपण बघतो पुन्हा कुठे कुठे पोहोचले म्हणजे चारही दिशांना पुन्हा एवढं मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येणार आहे. मेट्रोच्या भागातून तो नक्कीच थोडा प्रमाणात होणार आहे, परंतु अजूनही कानाकोपऱ्यापर्यंत मेट्रो पोहोचलेली नाही. हा एक उद्दिष्ट आहे की आपण अजून डेव्हलप करू शकतो. पुढच्या 5 वर्षात मेट्रोचा मार्ग अजून मोठा होऊ शकतो. आणि तुम्ही जे कचऱ्याचं बोलला तर मला असं वाटतं की जसं आता निमित्त म्हटलं की समोरच्याची म्हणजे नागरिकांची जबाबदारी आहे, तसं मला असं वाटतं की घरातच एक मिनिमम कचऱ्याची क्वांटिटी आहे ती म्हणायला पाहिजे. मला वाटतं आता आम्ही प्रस्ताव मांडावा की तो की मिनिमम क्वांटिटीज फक्त कचऱ्याशी उचलली जाणार आणि बाकीचा कचरा हा घरातच जिरवावा. या ह्याच्यातून लोकांचा पण हे होईल की आपणच कचरा आणि केला पाहिजे. कारण की बरेच लोकांना तेवढा सेन्स नाही अजूनही, म्हणजे आपण शिक्षित असलो तर अशिक्षित सगळीकडं भरमसाठच त्याचे डस्टबिन बाहेर करून ठेवलेले असतात. तर हा घरातच जिरवण्यावरती भर असावा. त्याच्यासाठी काही टॅक्स म्हणजे जर रिबेट देता आलं किंवा काय, आधी सोसायटीमध्ये आहेच आहे, परंतु हे घरगुती जर रिबेट केलं तर मे बी इंडिव्हिज्युअल असल्यामुळे लोक पुढाकार घेतील. त्या अशा काहीतरी योजना ज्या मुलांना किंवा यंग जनरेशनला अट्रॅक्ट करू शकतील वेगवेगळे प्रादेशिक पक्ष तुम्ही राजकारणात आता जी शेवटची म्हणजे ज्याला आपण नवीन जनरेशन आहे म्हणजे तुमच्या पक्षाची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी सर्वात खाली आहात, मला बरंच वरती जायचं. तुमच्या पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामधला तुमचा आवडता नेता? भारतीय जनता पक्षामध्ये देश पातळीवरचा ते राज्यपत्रांचा पुन्हा विचार करतो. नक्कीच नरेंद्रजी मोदी, पण मला वाटतं आता देश पातळीवर आमचे देवेंद्रजी जाऊन पोहोचलेत, कारण आताच ते बिहारचे प्रभारी झाले. राजकीय व्यक्तिमत्व म्हणून
आवडणार आहे. तर पक्षाचे निमंत्रण विचार मला आता राज्य पातळीवरची सांगा. पक्षाचे राज्य पातळीवरच तर आपण सर मी सांगितलं तसं की तुम्ही आता प्रमुखांना दोन्ही पण मला मी खूप लहान असल्यापासून मी चंद्रकांत दादांचं कामही खूप जवळ पाहिलं. पदवीधरच्या इलेक्शन्स असतील किंवा या सगळ्या मी संस्था चालवतो त्यामुळे आमचा संपर्क कायम त्यांच्याशी यायचा. त्यांचंही एक जे पर्सनॅलिटी आहे ती एक फादर फिगर असल्यासारखी आहे आणि ते मातृपितृत्व भूमिकेंतून सगळ्यांकडे बघत असतात. तर त्यांचं एक जे पणसासारखं रूप आहे त्या पद्धतीने मला नेहमी असं वाटतं की फार अतिशय पितृत्वीय व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे तुम्ही काय केलं की मोदी बरोबर फडणवीसांना दिलीप पांडे आणि आमचे पुणे शहराचे आमचे नेतृत्व संजय नाना काकडे हे आमचे नेहमीच एकदम आता पितृतुल्य म्हणू शकत नाही पण आमच्या मोठ्या भावासारखे नेहमी आम्हाला सपोर्ट असावे त्यामुळे त्या व्यक्तीचं नाव मी नक्कीच राजकीय सरकार.